सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आशेचे द्वार प्रतिष्ठान मार्फत गरीब गरजू लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। पाहुयात सविस्तर बातमी। कोरोना काळात अनेकांचे हाल होत आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर व्यवसायही बंद आहेत, त्यामुळे मजुरी हमाली करणाऱ्यांचे हाल झाले आहेत। एक वेळच्या जेवणालाही ते महाग झाले आहेत। अशावेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पुण्याच्या आशेचे द्वार प्रतिष्ठानने वाई येथील सोलगिरवाडीत जवळपास 20 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामान मोफत वाटप केले। यावेळी प्रतिष्ठानचे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रदीप लोंढे, मनीषा हिल्डा, स्वयंसेवक अमोल गुरव आदी उपस्थित होते। संजय माटे, मुक्तागिरी न्यूज, भुईंस। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।